अभ्यास माझा घेऊन येत आहे वाक्प्रचार व वा म्हणींच्या गोष्टी वाचक सुपेकर कल्पना आजची गोष्ट चोरावर मोर दोन बोक्यांनी संगणमत करून एका घरातला खवा चोरण्याचे ठरवले एक म्हणाला मी दारात राखण करीन तर दुसरा म्हणाला मी घरातून खव्याचे भांडे आणून तुझ्याजवळ देतो तू त्या पलीकडल्या बागेत खवा घेऊन जा ठरल्याप्रमाणे एक बोका दारात बसला व दुसऱ्या घरात गेला शिंक्यावरचे भांडे पळून पहिल्या बोक्याने दुसऱ्याच्या हवाली केले मग दोघेही ते बागेत खव्याची वाटणी करण्यासाठी गेले बागेत गेल्यावर पहिला बोका म्हणतो मला जास्त खवा मिळाला पाहिजे दुसरा बोका म्हणतो का पहिला बोका म्हणतो मी तुझ्यापेक्षा जास्त कामगिरी केली चोरण्याचं जीवावरचं काम मी केलं तू काय केलंस नुसता बसलासच की नाही मला जास्त वाटणी पाहिजे मी घेणार दुसरा बोका म्हणतो अरे हो बापाचा माल मी राखण केली नसती तर रट्टे खाऊन मेला असताच की मीच तुझ्यापेक्षा महत्वाची कामगिरी केली हात तर लाव खावेला वाटणी मी करणार पहिला बोका म्हणतो काय खवा जास्त घेण्याची अशी त्यांची बाचाबाची सुरू झाली होता होता त्यांचे भांडण इतके विकोपाला गेले ते एकमेकांच्या नरडीचा घोट घ्यायला टपून बसले भांडता भांडता ते खूप लांब गेले खव्याचे भांडे तिथंच पडून राहिले होतं इतक्यात झाडावरचे माकड त्यांच्याजवळ आले त्याने भांडण थांबून का भांडता असे बोक्याला विचारले एकाने सर्व हकीकत सांगितल्यावर माकड म्हणाले भांडू नका दोघांनी सारखीच कामगिरी बजावली आहे म्हणून दोघांना सारखाच वाटा मिळाला पाहिजे थांबा मी तुम्हाला वाटणी करून देतो एक तराजू आण दुसऱ्या बोक्याने तराजू आणून माकडाजवळ दिला माकड तराजू घेऊन वाटणी करायला बसले सारखी वाटणी करण्याकरता तराजूच्या दोन्ही पारड्यात त्याने खवा घातला पण एकात मुद्दामच जास्त घातला त्याबरोबर ते, बर, ते पारडे जड होऊन खाली झुकले त्यातला बचकभर खवा उचलून माकडाने तोंडात टाकला म्हणून ते हलके झाले तर दुसरे जड झाले दुसरे हलके व्हावे म्हणून त्यातलाही बचकभर खवा त्याने मटकावला तो पहिले पारडे जड झाले असे कितीतरी वेळ त्याने केले दरवेळी कोणते तरी एक पारडे जड होई व ते हलके करण्याकरता दरवेळी माकडाने त्यातला खवा खावा होता होता सर्व खवा संपला तेव्हा एक बोका म्हणतो व्यर्थ भांडलो खव्यासाठी की वाटून या घेता वाटा गेला खवाही गेला बसा अस्वस्थ आता अशा रीतीने दोन बोक्यांच्या भांडणात माकड चोरावर अर्थ लोकांनी वारंवार म्हटलेले जे वाक्य ते म्हण ज्यात काही अनुभव उपदेश माहिती गोवलेले असते तेव्हा म्हणी वापरताना अर्थाबरोबरच त्या म्हणींचा संदर्भ किंवा त्या म्हणी कशावरून पडल्या असतील याचेही ज्ञान मिळाल्यास त्या म्हणीचा उपयोग करणे जास्त सुलभ जाईल हा हेतू साधण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न थँक्यू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल